तर मंडळी, आपण इथे ज्या ठिकाणी उभे आहोत, ज्या वैराच्या प्रतिकृतीच्या शेजारी उभे आहोत, ते वैराची जात आहे डांगी। ही जात साधारणतः इगतपुरीच्या भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सापडली जाते। ह्या बैलाचं विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे ओळखण्याची पद्धत म्हणजे त्या बैलाचे खूर काळे असतात, त्याचं नाक काळं असतं, शेपटीचा गोंडा काळा असतो। आणि विशेष म्हणजे ह्या बैलाचं वैशिष्ट्य असं की ह्या बैलाची जी स्किन आहे, त्वचा, ती तेलसर असते, तेलकट असते थोडीशी। त्याच्यामुळे होतं असं की खूप पावसाच्या प्रदेशात पावसाच्या प्रदेशामध्ये हा बैल आपण कामासाठी वापर करू शकतो याचा, कारण याच्यावर पाणी थांबत नाही जास्त आणि त्याच्यामुळे याला आजार पण येत नाही, साधारणतः निरोगी राहतो आणि लवकर आजारी न पडल्यामुळे पुष्कळ कामांसाठी आपण त्याचा वापर करू शकतो भर पावसात सुद्धा। आणि दुसरा प्रजातीचा बैल जो आपल्याला बघायला मिळतो आहे देवणी। हा देवणी हा जो बैल जर तुम्ही याचा बघाल हा जवळपास शेजारी उभे असलेल्या डांगी बैलासारखा दिसतो, जवळपास त्याच्यासारखा दिसतो। तर हा त्याच्यासारखा दिसण्याचं एक कारण असतं की साधारणतः 200 वर्षांपूर्वी लोकांनी संकरित पद्धतीचे प्रकार करून बघितला होता। तर डांगी आणि त्याला क्रॉस गिर यांचा क्रॉस ब्रीड करून हा ही प्रजाती तयार करण्यात आलेली आहे। या प्रजातीच्या बघा त्याचे बरेच गुणधर्म हे डांगी बैलासारखे त्याच्यासारखे दिसतात। साधारणतः जास्तीत जास्त पांढरा रंग आहे, थोडेफार काळी ठिपकी असे याचा आकार आहे, रंगाचं ठेवण आहे याची। आणि सगळे बैल इथे जे दाखवलेले ते सगळे दणकट, मजबूत आणि कामासाठी खूप चांगल्या पद्धतीचे आहेत। आता मंडळी, जो पुढचा बैल आपण बघतोय जी प्रतिकृती, तो आहे कांक्रेज। हा बैल बघितल्यानंतर तुमच्या स्मरणात सगळ्यात पहिले आला असेल तर बाहुबली मूवी। त्या मूवीमध्ये जे आपल्याला दिसतं की बाहुबली ज्या बैलाला खेचतो तो असाच साधारणतः दिसतो। तर हा बैल जर तुम्ही बघाल तर पांढरा शुभ्र दिसणारा बैल आहे हा। आणि असं म्हणतात की आर्यांनी जेव्हा भारतावर आक्रमण केलं त्यावेळेस ते ज्या पद्धतीने भारतात आले त्यावेळेस त्यांनी सोबत हा बैल घेऊन आले होते। आणि हा बैल आपल्याला बघायला मिळतो दोन रंगांमध्ये, एक पांढरा शुभ्र आणि एक काळसर, आणि काही संमिश्र पद्धतीच्या सुद्धा आहे। या बैलाच्या शिंगांचा विशेष आकार बघा, किती मस्त मोठे आणि डौलदार शिंग दिसतात। हां, तर मंडळी, जो पुढचा बैल आपल्याला दिसतो जी प्रतिकृती, तो आहे गीर। हा बैल साधारणतः गुजरातमध्ये जास्त पॉप्युलर आहे, गुजरातमधून आलेली ही प्रजाती आहे। आणि ह्या बैलाचं विशेष वैशिष्ट्य जर तुम्हाला बघायचं असेल तर ह्या बैलाचं कपाळ बघा, अक्षरशः मडकं उडकं उलटं केल्यानंतर जसं दिसतं तसं दिसतं आहे, बघा, बघून घ्या, पूर्ण मस्त डौलदार कपाळ, छोटे शिंग आणि त्याचे कान खूप मोठे असतात या बैलाचे विशेष, आणि तगडा मजबूत बैल आहे हा पण। जो मराठवाड्यात खास करून जास्तीत जास्त बघितला जातो हा आहे लाल कंधारी। ओके, हा लाल कंधारी बैल हा पण आपल्या दणकट वाहण्यामुळे आणि ओढण्याच्या प्रचंड ताकदीच्या शक्तीमुळे हा फेमस आहे। अवजड वाहने ओढण्यासाठी हा खूप प्रसिद्ध आहे। आणि मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीचा बैल लावणीला असणं म्हणजे लोकांना खूप जास्त अभिमानाची गोष्ट वाटते। हा आहे लाल सिंधी, हा मूळचा सिंध प्रांतातला बैल आहे। हा आपल्याला सध्या पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, भारत अशा वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो। रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली आहे बैलाची आणि जवळपास साधारणतः नराचं वजन 4.5 क्विंटलपर्यंत जात असतं। खूप मजबूत, दणकट आणि कुठल्याही वातावरणात, कुठल्याही हवामानात तग धरून राहणारा बैल। त्याची उंची बघा साधारणतः किती मजबूत उंचीचा बैल असतो। आणि आता जो आपण बघतोय समोर काळा भोर मस्त बैल, तो आहे महाराष्ट्राची शान खिल्लारी बैल। सर्वांनाच प्रचलित आहे खिल्लार जात। तर मंडळी, आपण इथे जर बघितलं तर ही नांगरण्याची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे। आता इथे सगळ्या अवेलेबल असलेल्या सगळ्या प्रतिकृती ह्या जुन्या पद्धतीच्या आहेत। आजकाल ट्रॅक्टरने आणि यंत्राने सगळ्या शेती कामे होतात, पण जुने जे बैलाच्या सहाय्याने होत होते त्यातली ही एक पहिली कृती म्हणजे नांगरणी। हा नांगरणीचा फार हे ग्रू आणि हे पूर्ण सेटअप आहे। दोन बैलांच्या सहाय्याने नांगरणी, अक्षरशः नांगरणीसाठी 6-6 बैलंसुद्धा वापरले जात होते। आता इथली प्रतिकृती दोन बैलांच्या सहाय्याने ओढलेल्या नांगराची।
तर महाराष्ट्र अजून एका गोष्टीसाठी खूप फेमस आहे, आणि ती महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे बैलगाडा शर्यत. तर हे शर्यतीची एक प्रतिकृती इथे तयार करण्यात आलेली आहे, जिथे दोन खिलारी बैल, एक काळा आणि एक पांढरा, जुंपलेले आहेत एका बैलगाड्याला, आणि ते आपल्याला दिसते इथे. आणि ही आली आपली सर्जाराजाची खिल्लारी बैलांची घुंगराची गाडी, बैलगाडी, पारंपरिक वाहन. महाराष्ट्रच नव्हे, संपूर्ण भारताचं एक पारंपरिक वाहन बैलगाडी. आता हे पुढचं जे यंत्र आपल्या नजरेसमोर दिसतंय ते आहे सरी पाडण्याचं यंत्र. या यंत्राच्या सहाय्याने आपण सऱ्या पाडतो शेतामध्ये, आणि त्या सरीतून पाणी मग पिकाला दिलं जातं. आता ह्या सरीसाठी जे प्रतिकृतीला बैलं वापरली आहेत ते कांकरे स्वरूपाची बैलं, जी मी मगाशी सांगितली होती आपल्या सर्वांना. यानंतर आपण पुढे जाऊ. पुढचे यंत्र आहे पाभार, जिचा वापर साधारणतः पेरणीसाठी होतो. आपल्याकडे पेरणीसाठी तिफन, पाभार, मोगड असे तीन वेगवेगळे साहित्य वापरले जातात. त्यात ही पाभार इथे दिसते आपल्यासमोर, आपण पाहू शकता. अगदी सुंदर प्रतिकृती तयार केलेल्या आहेत या, जिवंत. यानंतर आता आपण बघतोय ते म्हणजे वखर. या वखराला खाली फाळ असतो, त्या फाळाच्या सहाय्याने धसकट आणि तण सर्व काढून टाकलं जातं. असा पाय देऊन त्यावर आपण वजन ठेवतो, किंवा कधी कधी त्यावर दगडही बांधला जातो, आणि वजनाने खालच्या मुळासकट गवत तण काप. आता ही पुढची प्रतिकृती जी तयार करण्यात आलेली आहे ती मळणीची. आत्ता साधारणतः ट्रॅक्टर आल्यानंतर लोक धान्य असे खाली टाकून त्यावर ट्रॅक्टरच्या दोन फेऱ्या मारूनच मळणी करून घेतात, पण पूर्वी अशा पद्धतीने चार किंवा पाच सहा बैलांच्या मदतीने मळणी केली जायची. खळे असायच्या आधी, त्या खळ्यामध्ये एक असा मस्तपैकी एक खांब रोवला जायचा मजबूतीने, आणि त्याच्या भोवती अशा पद्धतीने चार पाच असे असतील त्या पद्धतीने बैलं बांधले जायचे. त्यांच्या पायाखाली असे शेतातून काढण्यात आलेले धान्य टाकले जायचे, आणि ते त्यातून दाणे वेगळे करण्यासाठी बैलांच्या खुरांचा वापर व्हायचा, आणि त्यावर बैलं फिरवले जायचे. बैलं फिरवल्यानंतर त्यातून धान्य त्यातून मोकळे होत होते, आणि अशा पद्धतीने मळणीचा एक वेगळाच आनंद जुने लोक घ्यायचे. एक सुंदर प्रतिकृती पाहायला मिळते आपल्याला त्याची सुद्धा या ठिकाणी. भारत हा गोधनासाठी खूपच प्रसिद्ध आहे पहिल्यापासून. वेगवेगळ्या पद्धतीच्या गायींच्या जाती भारतात आहेत, आणि काही दूध देणाऱ्या, पौष्टिक दूध देणाऱ्या आहेत. जसे आता आपण समोर बघतोय कांक्रेज गाय आहे, त्याच्या शेजारी अमृत महाल उभी आहे, त्याच्या शेजारी देवनी गाय आहे. जवळपास सर्वच गायी या दूध उत्पादनासाठी खूप चांगल्या आहे, म्हणूनच भारत हा दूध उत्पादनात अग्रेसर देश मानला जातो. ही पुढे आपल्याला दिसते ती खिल्लारी गाय, मारकाळा स्वभाव असतो या गायीचा. तशाच पद्धतीची ह्या पुढच्याही गायी आपल्याला पाहायला मिळत आहे, जसे की लाल सिंधी, सॉरी लाल कंधारी आहे ती. आपल्याला ही पुढची गाय मिळते ओंगल, जी साधारणतः दक्षिण भारतात सापडते. अवजड वाहने वाहण्यासाठी जे ओंगल बैल मिळतात ते ह्या गायीपासून. आणि ही पुढची गाय आपल्याला परत खिल्लारी दिसते, आणि इथे ही दिसती ती आपल्याला राठी, राठी स्वरूपाची गाय. ही गाय पाहून थोडासा मी भारावून गेलो होतो, कारण आमच्याकडे जुना एक बैल होता, हरणे नाव होतं त्याचं. अक्षरशः तशीच प्रतिकृती आज माझ्या घरचे माणसं जेव्हा ही प्रतिकृती बघतील त्यांना हरल्या 100% आठवणार, कारण अक्षरशः असाच दिसायचं तो बैलांचा.